मोची समाजातील तीन इच्छुकांपैकी एकाला उमेदवारी द्यावी अन्यथा 28 पदाधिकारी राजीनामे देतील असा इशारा माजी महापौर संजय हेमगड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिला. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून मोची समाजाला उमेदवारी द्यावी याकरता काँग्रेसच्या मोची समाजातील पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आक्रमक भूमिका जाहीर केली. सोलापूर शहर जिल्ह्यात 1 लाखाहून अधिक मोची समाज बांधवांची संख्या आहे. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मोची समाजाचे 50,000 अधिक मतदार आहेत. यापूर्वी 2019 उमेदवारी देण्यासंदर्भात काँग्रेस पक्षानं मोची समाजाला शब्द दिला होता. यंदा या विधानसभा निवडणुकीत शहर मध्य मतदारसंघातून मोची समाजाच्या वतीनं माजी महापौर संजय हेमगड्डी, माजी सभागृह नेता देवेंद्र भंडारे, माजी युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास करगुळे यांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीची मागणी केली आहे. त्यापैकी एकास उमेदवारी द्यावी अन्यथा काँग्रेस पक्षातील मोची समाजातील 28 पदाधिकारी आपल्या पक्षाचे राजीनामे देतील असा इशारा संजय हेमगड्डी यांनी यावेळी दिला. पक्षावर प्रेम करणारे जे आमच्या समाजातील बहुसंख्य कार्यकर्ते आहेत ते सर्वजण त्या ठिकाणी पक्षाकडे राजीनामा सादर करणार आहेत. त्याचं कारण म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून ज्यावेळेस उत्तर तालुका ही राखीव होती त्यावेळेस फक्त एकदाच संधी त्या ठिकाणी आमचे कमलापुरे स्वर्गीय कमलापुरे साहेबांना दिली. त्याच्यानंतर आम्ही 2 वेळा त्या ठिकाणी मागणी केली आणि त्यावेळेचा जो शहर दक्षिण होता तिथेही मागणी केली. ही मागणी करत असताना काँग्रेस पक्षाने आमच्या समाजाचं त्या ठिकाणी दखल घेतलेली नाही. परंतु यावेळेस आम्हाला आशा होता की ज्या 2009 ही वार्ड रचना जी बदल झाली त्यावेळेसही आम्ही मागणी केलेली होती समाजाच्या वतीने. परंतु त्यावेळेस प्रणितीताईंना या ठिकाणी संधी देण्यात आलं पण पुढच्या वेळेस तुम्हाला संधी देऊ असं शब्द त्या ठिकाणी दिलं गेलं. परंतु त्यानंतर त्यांनी 3 टर्म कंटिन्यू झाले. आम्ही 3 टर्म संपूर्ण कार्यकर्ते आणि समाजाने त्यांनी 1 दिलाने निवडून आणण्यासाठी योगदान आम्ही त्या ठिकाणी दिले. परंतु ज्यावेळेस ते खासदार म्हणून गेलेले असताना खरंच जो काही क्लेम असेल आमच्यापैकी कुणालाही मिळो ही आमची भावना त्या ठिकाणी यामागचा हेतू एवढंच आहे. मोची समाजाला उमेदवारी द्यावी यासाठी आम्ही मागणी करत आहोत. आज सामूहिक राजीनामा देण्याचा इशाराही दिला आहे. त्यानंतरही विचार न झाल्यास अखेर पुढील दिशा ठरवण्यासाठी बुधवारी समाजातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक होणार आहे. यामध्ये अंतिम निर्णय घेण्यात येईल असं अंबादास करगुळे यांनी स्पष्ट केलं. समाजचे आमचे अध्यक्ष देवेंद्रजी भंडारे आम्ही एक डिक्लेअर केलं होतं यावेळेस मोची समाजचा उमेदवार थांबवायचा. मग त्यावेळेस आमदार प्रणितीताई शिंदे व आमचे नेते सुषमा शिंदे साहेबांनी आम्हाला बोलवून आधार केंद्रामध्ये एक बैठक झाली आमची. यावेळेस आम्हाला एकदा संधी द्या, पुढच्या वेळेस नक्की मोची समाजचा आमदार तुमच्या समाजचा होईल म्हणून आम्ही सगळे समाजचे पदाधिकारी ते शब्द मागे घेतला. आणि तिथनं आम्ही काँग्रेसचा पक्ष एकनिष्ठ आतापर्यंत 40 ते 50 वर्षापासून काम चालूच आहे. गेल्या 14 साली मी सर्व समाजाचे एक एक उमेदवार थांबले होते. आम्ही प्रणितीताईला मोची समाजाचे कन्या म्हणून आम्ही 2 कठीण परिस्थितीमध्ये निवडून दिले आहे. असं परिस्थिती होतं की एक सगळ्या समाजाचे त्यांचे त्यांचे उमेदवार थांबले होते. पण मोची समाजाची कन्या म्हणून आम्ही प्रणितीताईला आज तगत बघत आहोत आणि पुढे देखील बघतो. पण मोची समाजाचे यंदा यावेळेस मोची समाज तिघा मी कोणालाही उमेदवार देऊ द्या आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार. या पत्रकार परिषदेस नरसिंग आसबे, हनुमंत साईबोळू, बसवराज म्हेत्रे, नागनाथ कासलोलकर, दिनेश म्हेत्रे, सिद्राम अट्टेलूर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.